नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी शंकर पुरी सर्वांसाठीच एक महत्वाची सूचना आहे प्ले स्टोअर वरून देशपांडे अकॅडमीचं ॲप्लिकेशन हे हाईट झालेलं आहे ज्या नवीन विद्यार्थ्यांना आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं ओके तर आपण स्टार्ट करूयात एस एस सी जी डी बदलची असलेली सर्वच माहिती तर विद्यार्थी मित्रांनो जे काही आपलं ध्येय घेऊन आपण उतरलेलं आहोत ते ध्येय म्हणजे काय तर सेंट्रलच्या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं प्रमाण हे शंभर टक्के आपल्याला वाढवायचं आहे आणि ते ध्येय आपण काय करायचंय तर साकार करायचं आहे सर्व विद्यार्थी जर जोमान लागले सर्व विद्यार्थी तर मनापासून जर तयारीशी लागलेले असतील तर सर्व विद्यार्थी त्यातून बऱ्याच जणांचं सिलेक्शन से कुठे होणार आहे तर एस एस सी जी डी मध्ये होणार आहे ओके हे आपल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे कमी असण्याचं कारण पूर्वी आपल्या विद्यार्थ्यांना सेंट्रलच्या परीक्षांबद्दलची विशेष माहिती नव्हती तर आता सर्वच माहिती आणि तशा प्रकारची अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे त्याच्याबद्दल डोंट वरी आणि दुसरी एक गोष्ट सांगायची झालं तर बघा सेंट्रलच्या परीक्षांचा अभ्यासक्रम हा व्यवस्थितपणे डिझाईन झालेला असतो सेंट्रलच्या परीक्षांकरिता तुम्हाला मॅथ आणि रिजनिंग एकदम जबरदस्तपणे तशाच पद्धतीनं तुमचं जी के जीएस देखील जबरदस्तपणे असणं देखील गरजेचं आहे तर आणि तर तुमचं काय का का ही परीक्षा तुमच्यासाठी सोपी असणार आहे मग ह्या सेंट्रलच्या परीक्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला व्यवस्थितपणे जो काही त्यांचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपल्याला व्यवस्थितपणे आधी माहिती करून घ्यावे लागेल त्यांचे एक्झाम मध्ये म्हणजे त्या एक्झाम मध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत म्हणजे देखील आपल्याला सपोर्ट घ्यावा लागेल त्यानुसार काय तर आपण एकदम जबरदस्तपणे त्या परीक्षेला क्रॅक करू शकतो आणि जर आपण आपल्याकडे काय झालेलं आहे की आपल्या महाराष्ट्रातील ज्या काही परीक्षा होतात जसं की पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल किंवा आता निघालेली जलसंपदा असेल किंवा नगर परिषद असेल किंवा एमपीसीच्या सर्वच परीक्षा असतील ह्या आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माहिती असलेल्या परीक्षा आहेत पण सेंट्रलच्या परीक्षांबद्दलची माहिती आतापर्यंत नसण्याचं कारण काय की आपल्या आजूबाजूला तशा प्रकारचे अधिकारी आपण पाहिलेले नाही आहेत तर आपला रेशिओ दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे काय तर आपल्या शेजारी ते तर सोडून द्या दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जी काही लँग्वेज आहे लँग्वेज कोणती आहे हिंदी हि या भाषेमध्ये परीक्षा देण्यासाठी आपले विद्यार्थी पूर्वी फारसे उत्साही नव्हते परंतु आता काय झालेलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची काय तर माहिती भेटलेली आहे आणि ही लँग्वेज मराठीतून झालेली आहे त्याच्यामुळे आपला हा टक्का किंवा आपला हा रेशिओ वाढण्याची शक्यता ही खूप मोठी आहे आणि शंभर टक्के आपले विद्यार्थी लागतील तर आपण स्टार्ट करूयात एस एस सी जी डी बद्दलची माहिती तर बघा वय काय लागेल तर वय अठरा तेवीस ते लागणार आहे विशेष करून सांगतो एस सी एस टी आणि हे एज थोडस जास्त असणार आहे हे ओपनच्या तुलनेने आपण काय केलेलं आहे कन्सिडर केलेलं आहे त्यानंतर बघा फॉर्म भरण्याची सुरुवात ही चोवीस नोव्हेंबर पासून होणार आहे अशा पद्धतीनं त्यांचं नोटिफिकेशन आलेलं होतं मग त्यामध्ये फॉर्म भरण्याची सुरुवात ही चोवीस तारखेपासून होणार आहे आणि तुमची जी काही एक्झाम आहे ती वीस फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत जाणार आहे आता मार्च महिन्याच्या कोणत्या तारखेपर्यंत जाईल हे त्याने आपल्याला सांगितलेलं नाही हे सगळं कशावरून ठरणार आहे तर विद्यार्थ्यांच्या संख्येवरून ठरणार आहे तर यांनी अशा पद्धतीने काय सांगितलेलं आहे की फॉर्म भरण्याला सुरुवात कधी होणार आहे आणि परीक्षा कोणत्या महिन्यात होणार आहे ओके नेक्स्ट बघा नंतरची जाहिरात हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये की नंतर पण एक जाहिरात येणार आहे तर ती नंतरची जाहिरात देखील ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहे आणि त्याची परीक्षा ही डिसेंबर आणि दोन हजार पंचवीसच्या जानेवारी मध्ये होणार आहे म्हणजेच ह्या परीक्षेची जर तुम्ही आतापासून सुरुवात केला एकदम जबरदस्तपणे म्हणजे नीट जर अभ्यास केला तर ह्या परीक्षेचा अभ्यास तुम्हाला ऑगस्ट मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी देखील महत्वाचं आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये तर ही देखील त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे चल नेक्स्ट बघा काय तर स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि जीडी म्हणजे काय तर जनरल ड्युटी आहे मग याच्या एकूण जागा किती आहेत तर चौऱ्याऐंशी हजार आठशे सहासष्ट इतक्या जागा आहेत असं त्यांनी आपल्याला नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे बरं हे कशावरून सांगत आहेत ते ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी आरटीआय दाखल केलेला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीच्या वॅकन्सीज आहेत तर बघा हे अशा पद्धतीच्या वॅकन्सीज कोण कोणत्या पोस्टसाठी किती किती आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे ओके तर बघा टोटल वॅकन्सीज किती आहेत मग चौऱ्याऐंशी हजार आठशे सहासष्ट आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे पण हे बऱ्याच जणांना माहित नाही की कोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज आहेत तर बघा मग इथं आपण ते सगळ्या पद्धतीनं रिकॉर्ड केलेला आहे की सीआरपीएफ साठी एकोणतीस हजार दोनशे त्र्याऐंशी व्हॅक आहेत बीएसएफ साठी एकोणीस हजार नऊशे सत्याऐशी आहेत आय टी बी पी साठी चार हजार एकशे बेचाळीस एस एस बी साठी आठ हजार दोनशे त्र्याहत्तर त्यानंतर सी आय एस एफ साठी एकोणीस हजार चारशे आणि ए आर साठी बघा तीन हजार सातशे सहा जागा आहेत म्हणजे अशा पद्धतीनं रिक्त जागा आहेत आणि ते भरणार आहेत असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे ओके सॉरी बघा आपल्याकडे मिशन खाकी नावाची बॅच लॉन्च झालेली आहे तसेच ह्या स्पेशल बॅचेस देखील आपल्याकडे आहेत त्या पण लॉन्च झालेल्या अधिकची माहिती घ्यायची आहे त्यांनी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा ओके चल नेक्स्ट बघा मग अभ्यासक्रमाची पद्धत आणि अभ्यास क्रम केल्यानंतर म्हणजे अभ्यास आपण पूर्ण केल्यानंतर जी काही परीक्षा असणार आहे त्या परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीचा आहे ते देखील आपण बघूयात ओके तर बघा चार विषय आहेत गणित बुद्धिमत्ता जी के जी एस आणि हिंदी त्याला ऑप्शन आहे इंग्लिश ज्या विद्यार्थ्यांना हिंदी घ्यायचं ते हिंदी घेऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश घ्यायचं ते इंग्लिश घेऊ शकतात ओके तर बघा मग प्रश्नांची संख्या बघा ही प्रत्येक विषयाला वीस वीस आहे म्हणजे वीस 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 आणि हे वीस म्हणजेच प्रत्येक विषय हा वीस वीस मार्काचा आहे त्यानंतर एक प्रश्न दोन मार्कासाठी आहे म्हणजेच काय तर प्रत्येक विषयाला चाळीस चाळीस मार्क आहेत हे आपल्याला दिसत म्हणजेच एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे ऐंशी आणि एकूण मार्क्स असणार आहेत एकशे साठ आणि हा वेळ असतो बघा एका तासाचा म्हणजे साठ मिनिटाचा काय असणार आहे त्या ठिकाणी वेळ असणार आहे ओके तर अशा पद्धतीनं काय तर ह्या एक्झाम पॅटर्न डेव्हलप केलेला आहे आणि अभ्यासक्रम कसा असेल कोणत्या विषयाला किती वेटेस त्याने दिलेला आहे हे आपण बघूयात ओके चल मग बघा अभ्यासक्रम पाहत असताना सर्वात महत्वाचं काय आहे तर गणित आहे गणित या विषयामध्ये बघा थोडस काय असतं की जे काही प्रश्न ते डेव्हलप करणार आहेत ते इझी लेवलकडून थोडेसे मॉडरेट लेवलकडे म्हणजेच काय तर आपल्या पोलीस भरतीला आणि सरळ सेवेला काय तर थोडेसे इझी लेवलचे असतात एक पाऊल पुढेच फक्त जास्त काही हार्ड म्हणजे डिफिकल्ट नसतात पण इझी टू मॉडरेट लेवलचे प्रश्न असतात जे की तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचं जर बेसिक जर क्लिअर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हे लेवलचे प्रश्न म्हणजे ऍडव्हान्स मॅथ जे आपण म्हणतो ते मात्र तिथे व्यवस्थितपणे तुम्हाला करावं लागेल ओके तर बघा मग कोणकोणत्या टॉपिकला किती त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे कोणत्या टॉपिकला तुम्ही जास्त वेटेज द्यायचं दे हे देखील तुमच्या लक्षात येईल हे तुमच्या डोळ्यासमोर दिसत असलेले प्रश्नांची संख्या कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारलेले आहेत हे देखील तुम्हाला दिसतायत चल आपण चालू करूयात बघा सेकडेवारी बघा तीन ते चार प्रश्न आहेत म्हणजे पर्सेंटेज बघा सेकडेवारीला गणिताचा आत्मा म्हणतात कारण का तर हे सेंट्रलच्या परीक्षांमध्ये सर्वात फेवरेट असलेला टॉपिक आहे मग ह्या टॉपिकला तुम्ही सोडायचंच नाही ह्या टॉपिकला अगदी बेसिक पासून मग ऍडव्हान्स असेल का मॉडरेट लेवलचे असतील सगळेच प्रश्न ह्या टॉपिकचे करायचे कारण ह्या टॉपिकला काय तर वेटेज जास्त दिलेले आहे सेंट्रलच्या परीक्षांमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या परीक्षेमध्ये देखील ह्या परी ह्या टॉपिक वर प्रश्न विचारतात पण सेंट्रलच्या परीक्षांमध्ये हे टॉपिक अतिशय जास्त महत्वाचं आहे ओके चलो नेक्स्ट बघा प्रॉफिट लॉस आहे म्हणजे नफा तोटा आहे तीन ते चार प्रश्न आहेत त्यानंतर सूट आहे दोन ते तीन प्रश्न आहेत नंतर काळकाम वेग हे दोन्ही टॉपिक घेतले तर पाच ते सात प्रश्न या दोन्ही टॉपिकला आलेले दिसतात म्हणजेच पर्सेंटेज नंतर काळकाम वेगला देखील त्यांनी जास्तीत जास्त वेटेज दिलेला है, मनुन ला ला आप लेला चा, चा आहे म्हणून त्या टॉपिकला देखील आपल्याला एकदम व्यवस्थितपणे बेसिक कडून जात असताना कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे प्रॉपर नियोजन तुमचं आहे त्यानंतर बघा गुणोत्तर म्हणजेच काय तर रेशोचे देखील दोन ते तीन प्रश्न आहेत नंतर क्षेत्रफळाचे दोन ते तीन प्रश्न आहेत त्यानंतरचे सर्वच टॉपिक बघा एक किंवा दोन मार्कासाठी आलेले आहे म्हणजे हे एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात हे सात टॉपिक तुमच्यासाठी अतिशय जास्त महत्वाचे आहेत म्हणजे तुम्ही जर गणिताचा अभ्यास करत असाल तर तुमची स्टार्टिंग कशी झाली पाहिजे आणि तुम्ही वेटेज कशाला दिलं पाहिजे तर हे बघा सात टॉपिक आहेत सात टॉपिकला आहे त्यानंतर बघा मग एव्हरेज आहे सरळ व्याज चक्रवाढ व्याज आहे लसावी मसावी आहे संख्या आहे मिश्रण आहे सरळ रूप द्या म्हणजे सिम्प्लिफिकेशन हे बँकिंगसाठी खूप महत्वाचं असते बघा सिम्प्लिफिकेशन पाच पाच दहा दहा प्रश्न असतात त्याच्यावर पण आपल्या जी डी साठी एखादा किंवा दुसरा प्रश्न येऊन जात असतो म्हणजेच अशा प्रकारे काय तर डिकोड केलेल्या प्रश्नांची ही संख्या ओके नेक्स्ट आता हे सगळं काही आपण घेत आहोत हे काय तर प्रिव्हियस इयर वरून म्हणजे आधी विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या संख्येवरून हे सगळे काही आपण माहिती तुमच्या समोर आणलेली आहे ओके चलो नेक्स्ट मग बघा बुद्धिमत्ता ह्या विषयामध्ये त्याचा अभ्यासक्रम कसा आहे आणि कोणकोणत्या टॉपिकला कशा पद्धतीनं त्यांनी आहे तर बघा सुरुवातीला वर्बल त्याच्यानंतर हे बघा नॉन वर्बल अशा पद्धतीचे दोन त्यांनी पॅटर्न केलेले आहेत नॉन वर्बल साठी तीन ती चार ते चार प्रश्न असतात त्यामध्ये बघा मालिका आहे प्रतिमा म्हणजे वॉटर म्हणजेच काय तर हे जल बघा पाण्यातील प्रतिमा किंवा आरश्यातील प्रतिमेवर एखादा प्रश्न असतो मग फिगर कंप्लीशन म्हणजे आकृती पूर्ण करा म्हणजे तीन चार फिगर देतात नंतर चौथी फिगर कोणती येते अशा प्रकारचा एखादा प्रश्न येतो नंतर पेपर कटिंग किंवा पेपर फोल्डिंग वर एखादा प्रश्न येतो म्हणजेच ह्या नॉन नॉन व्हर्बल ला तीन ते चार प्रश्न आलेले आपल्याला दिसतात ओके चलो नेक्स्ट व्हर्बल हे खूप महत्वाचं आहे या रिजनिंग मध्ये मग शंभर टक्के विचारला जाणारा टॉपिक कोणता आहे तर मग सांकेतिक भाषा आहे म्हणजे कोडिंग डिकोडिंग आहे त्याच्यानंतर अक्षर मालिका म्हणजे लेटर सिरीज आहे त्याच्यानंतर संख्या मालिका म्हणजेच काय आहे तर नंबर सिरीज आहे त्याच्यानंतर समसंबंध म्हणजे अॅनॉलॉजी पण तीन मार्काचा विचारतात त्याच्यानंतर गणितीय प्रक्रिया म्हणजेच मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स आहे त्याच्यानंतर बैठक व्यवस्थावर देखील दोन प्रश्न येतात मग बाकीचं हे क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण एखाद्या मार्गाला आलं तर ये तरी येतं तर्क व अनुमान हे देखील खूप महत्त्वाचं एखादा किंवा दोन मार्काला येतं म्हणजे सिलिझम आपण जे म्हणतो ते टॉपिक ओके तर अशा पद्धतीचे हे प्रश्न डेव्हलप होतात त्याच्यानंतर बघा फासा जो आहे तो आला तरी एखाद्या मार्काला येतो नाहीतर ये कधी कधी ना येत देखील नाही आहे चलो पुढे जाऊयात मग जी के जास्त जी साठी बघा कशा पद्धतीचा अभ्यासक्रम आहे सर्वच विषयाला वेटेज हे जवळजवळ सारखंच आहे परंतु करंट अफेअर्स जे आहे हे आतापर्यंत पाहिलेल्या सर्वच सेंटरच्या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त विचारलेलं आपल्याला त्यांनी दिसतात म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त फोकस कशाला करायचं विद्यार्थी मित्रांनो तर करंट अफेअर्सला करायचं आहे तर बघा चालू घडामोडीसाठी पाच ते सहा प्रश्न आलेले दिसत भविष्यामध्ये दहा प्रश्नापर्यंत जाण्याची डेअरिंग पण ते करू शकतात म्हणजे तशा प्रकारचे प्रश्न ते डेव्हलप करून आपल्याला देऊ शकतात मग बघा भूगोल या विषयासाठी चार ते पाच प्रश्न आहेत इतिहासासाठी दोन ते तीन प्रश्न आहेत अर्थशास्त्रासाठी तीन ते चार प्रश्न असतात विज्ञानासाठी देखील तीन ते चार प्रश्न आहेत आणि राज्यघटनेसाठी देखील तीन ते चार प्रश्न आहेत म्हणजे अशा पद्धतीचं काय तर जी के जी एस वर अभ्यासक्रम त्याने डिझाईन करून दिलेला आहे दिसायलाच फक्त छोट दिसत आहे की तीन चार मार्काचे तीन चार मार्काचे पण वाचायचं खूप मोठं आहे तर सगळीच तयारी करायची असेल तर सर्व विषय तुमचे परफेक्ट पाहिजे सिलेक्शन जर पाहिजे असेल तर तुम्हाला सिलेक्शन हे फक्त एखादा विषय सिलेक्ट करून किंवा परफेक्ट करून होणार नाही तुम्हाला सिलेक्शन जर पाहिजे असेल तर तुमचे सगळेच विषय एकदम व्यवस्थितपणे पाहिजे तर तुमचं सिलेक्शन से यावेळेस शंभर टक्के होईल चलो नेक्स्ट बघूया हिंदी या विषयातील अभ्यासक्रम आपण काय केलेला आहे तर इंग्लिशला स्किप केलेला आहे की कोणत्या विषयाला म्हणजे सॉरी कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे हे आपण थोडस स्किप करून पुढे आलेलो आहोत आणि हिंदीला कोण कोणत्या टॉपिकचं किती किती मार्काचं विचारलेलं आहे हे बघूयात आपण ओके तर हिंदी बघा हे गद्यांश जे दिसत आहे ना ह्याला बघा पाच प्रश्न आलेले दिसत आहेत मग ते खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्याला आपण टार्गेट केलं पाहिजे ओके त्याच्यानंतर बघा हे दोन ते तीन मार्कासाठी आलेलं काय तर हे रिक्त स्थान म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या की त्या ठिकाणी कोणता शब्द परफेक्ट बसेल अशा पद्धतीचे प्रश्न असतात मग ते देखील आपल्याला सोडवावं लागतात याची फक्त प्रॅक्टिस लागेल ह्याला काही जास्त तुम्ही लोड घेता कामा नये ओके नंतर बघा मुहावरे जसे आपल्या मराठीमध्ये मनी असतात तसे तिकडे मुहावरे ते देखील काय तर दोन तीन ते तीन त्याच्यानंतर बघा वाक्यांश केले एक शब्द म्हणजे एखादा तुम्हाला वाक्य देतात त्याच्यासाठी तुम्हाला एखादा शब्द कोणतं म्हणजे जसं की आपले वाकप्रचार आपण म्हणतो तशा पद्धतीचं ते आहे म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द तशा पद्धतीचे हे आहे म्हणजे अशा पद्धतीनं काय तर हे महत्व जास्त असलेले टॉपिक म्हणजे एक दोन तीन आणि हे चार त्याच्यानंतर बघा प्रत्येक टॉपिकला किंवा एक एक किंवा दोन एक किंवा दोन अशा प्रकारचे प्रश्न आलेले दिसत मग तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ आणि कशा पद्धतीचा याचा अभ्यास करायचा तर अशा पद्धतीनं काय तर एसीसी जीडीचा डिझाईन केलेला किंवा पूर्वी आलेल्या सर्व प्रश्न आढावा आपण काय तर या ठिकाणी घेतलेला आहे मग कोणत्या टॉपिकला तुम्ही जास्त महत्व द्यायचंय कोणत्या टॉपिकसाठी तुम्ही आता स्किप करायचं आहे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं हो आहे आणि तेच आपण तुम्हाला सांगितलेलं आहे बरेच जण तुम्हाला सांगतात की काय वाचायचं पण बरेच जण तुम्हाला सांगतच नाही की काय वाचायचं नाहीये मग तुम्ही याच्यातून अंदाज काढू शकता की तुम्हाला काय वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाहीये ओके त्याच्यानुसार आपला हा डिकोड केलेला सिलेबस आणि दुसरी गोष्ट बघा विद्यार्थी मित्रांनो जेलर बॅच तसेच राज्य उत्पादन शुल्कामध्ये असलेली जी काही ऍड निघालेली आहे त्याच्यासाठी आपण जवान बॅच ही लॉन्च केलेली आहे सॉरी ऍड येणार आहे त्यासाठी आपण जवान बॅच ही देखील लॉन्च केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचेस बद्दलची विशेष माहिती घ्यायची किंवा डिटेल माहिती घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा आणि विशेष म्हणजे डिटेल माहिती घ्यावी ओके ठीक आहे थँक्यू चलो बाय बाय